नमस्कार, मी सुधाकर गवंडगावे, मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशन अंतर्गत मेळघाटातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चौराकुंड या गावी मागील एक वर्षापासून काम करत आहे. मेळघाट म्हटलं की कुपोषण किंवा आपल्याला जो अतिमागास भाग आठवतो, तर तशा समस्या तिथे झाल्यानंतर हे खरंच आपल्या भारतातला एक भाग आहे का असा प्रश्न पडला होता. पण गेल्यानंतर तिथे पहिले 3-4 महिने तिथील परिस्थितीचा अभ्यास केला, लोकांशी चर्चा करून, महिलांशी चर्चा करून, युवकांशी चर्चा करून विलेज डेव्हलपमेंट प्लॅन बनवला आणि मग एक एक मुद्दा प्रायोरिटाईज करून गावकऱ्यांशी चर्चा करून त्याच्यावरती फोकस करून विलेज डेव्हलपमेंट प्लॅन बनवला. त्यात विलेज डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये मग सगळ्यात पहिला भर होता आमचा उपजीविका आणि स्वच्छता, सॅनिटेशन. तर सॅनिटेशनमध्ये मी जेव्हा गेलो होतो तेव्हा सुरुवातीच्या सर्व्हेनुसार असं लक्षात आलं की फक्त 20% कव्हरेज टॉयलेटचं आहे, तर पहिला फोकस त्याच्यावरतीच केला. 20% कव्हरेज असलेलं फक्त जानेवारी 2018 क्लीन मेळघाट ड्रीम मेळघाट प्रोजेक्ट अंतर्गत एका महिन्यात लोकसहभागांनी 400 टॉयलेट एका महिन्यात बांधून आत्ता आमच्याकडे 100% सॅनिटेशन टॉयलेटचं कव्हरेज आहे कन्स्ट्रक्शनचं. आता त्याच्यावरचा वापरावरती काम सुरू आहे. त्याच्यानंतर केम प्रोजेक्ट अंतर्गत लाईव्हलीहूडसाठी आम्ही बॅकयार्ड पोल्ट्री आणि गोटरीच्या माध्यमातून काम करत आहोत. काही जवळपास 100 कुटुंबांना आम्ही बॅकयार्ड पोल्ट्रीच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. एज्युकेशनवरती आपण कम्प्युटर लॅब जे पर्सिस्टंट फाउंडेशन, VSTF आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त मदतीने चौराकुंड ग्रामपंचायतीतल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये कम्प्युटर लॅबचे इस्टॅब्लिशमेंट केलेले आहे. तर त्या कम्प्युटर लॅबमधून आता जवळपास 100 विद्यार्थी दररोज एक वर्ग अशाप्रमाणे आठवड्याला कम्प्युटरचं प्रशिक्षण घेत आहेत आणि त्या शाळा पण डिजिटल केल्या आहेत आणि अंगणवाडी पण. अंगणवाडी डिजिटल केल्यामुळे आता अंगणवाडीमध्ये जास्त वेळ मुलं बसतात. सुरुवातीला असं व्हायचं की आहार घेऊन बाहेर जायची मुलं जास्तीत जास्त, पण डिजिटल केल्यामुळे आणि पेंटिंग चांगल्या अवेअरनेस पेंटिंग केल्यामुळे तिथे मुलांचं बसण्याचं प्रमाण वाढलं आहे. तिथे आम्ही महिलांना मूवीज पण दाखवतो आहे आजकाल आणि गावकऱ्यांच्या पण ज्या किशोरवयीन मुली आहेत त्यांच्यासाठी पण मूवी स्क्रीनिंग वगैरे डिजिटल अंगणवाडीच्या माध्यमातून करतो आहे. आणि आता त्याच्यानंतर पुढे आमच्याकडे होम डिलिव्हरीचं एक प्रमाण खूप जास्त होतं, तर आम्ही असा त्याच्यामध्ये प्रयत्न केला इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी वाढवण्यासाठी की ज्या महिला इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी करतील तर त्या महिलांचा गावकऱ्यांसमोर एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हस्ते सत्कार करणं असे उपक्रम आम्ही राबवले. आणि याचाच एक भाग म्हणून तांगडा गावामध्ये जवळपास 2 वर्षानंतर पहिल्यांदाच एक संस्थात्मक डिलिव्हरी झाली. तर अशा प्रकारचे कार्यक्रम सुरू आहेत.